स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात सर्रास होणाऱ्या रेती तस्करी करून तसेच शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवून मोठमोठे खड्डेमय झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील 13 रेती घाटाचा त्वरित लिलाव करण्याच्या मागणीचे निवेदन आज संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष देवराव सोळंके यांनी आपल्या पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व बांधकाम क्षेत्रातील शेतमजूर वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर महसूल प्रशासनास अधिकाऱ्यांना दिले. स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे बऱ्याच रेती घाटावर पाहणी करून अधिकाऱ्यांना दूरध्वनी संपर्क केला, तसेच रेती तस्करीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला. मात्र त्यांना अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी हे निवेदन सादर केले. संग्रामपूर तालुक्यामध्ये रेती लिलाव बंद होऊन बराच काळ उलटून गेला. सद्यस्थितीत रात्री व दिवसा काटेल, कोलद, वडगाव वाण, रिंगणवाडी, मोमिनाबाद, वरवड बकाल तसेच इतर सर्व नदी पात्रातील रेती घाटात सतत रात्रंदिवस टिप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी लावून उत्खनन होत असून रेती तस्करीला आळा घालण्याची मागणी निवेदनात नमूद केली आहे. संग्रामपूर महसूल प्रशासनाने त्वरित 13 घाटांचा लिलाव करून उत्खननांचे परवाने देण्यात यावे, यामुळे महसूलचा बराच कर वसूल होणार आहेच. त्यासोबतच स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेमधील कामगारांना कामाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले आहे. एमसीएन न्यूज करिता रवी शिरस्कार, संग्रामपूर. आम्ही स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत व देवराव सोळंके जिल्हा उपाध्यक्ष आणि शेख कदीरभाई तालुका अध्यक्ष तसेच आमचे अशोक भाऊ पवार हे शहर अध्यक्ष म्हणून आणि आमचे अनिल भाऊ हे आमचे सहकारी हे आमचे कार्यकर्ते आम्ही सर्व इथं साहेबांना निवेदन यासाठी देण्यात आलो द्यायला आलो. तहसीलदार साहेब कार्यालय संग्रामपूर यांना निवेदन पण दिले. रेती उखलगन जास्त चालू असल्यामुळे आम्ही स्वतःहून रेतीमध्ये नदीमध्ये जाऊन यांना सर्वांना फोन वगैरे केले, परंतु फोन कुणीही उचलत नाही आणि आम्हाला त्याचा काही न्याय सुद्धा मिळाला नाही. आणि जसे तसे रात दिवसा रेतीचे उलखन आणि गड्डे खोदणे चालू आहेत. रात दिवसा आपण लोकांना अधिकाऱ्यांना रात्र होतो आणि त्या लोकांना दिवस निघतो अशाप्रमाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. तरी साहेब लोकांनी याच्यावर थोडं लक्ष देऊन यांच्यावर कारवाई करावी अशी नम्र विनंती आहे.